नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अरुण प्रभुदेसाई आणि तुम्ही बघत आहात ट्रॅक इन टेक मराठी. सॉरी, पहिल्यांदा म्हणतो तुम्हाला की बरेच दिवसापासून मी व्हिडिओ टाकलेले नाही आहे. आम्हाला आठवड्याला दोन तीन व्हिडिओ टाकायचे आहेत, पण गेले दोन तीन आठवडे जरा बिझी होतो, काहीतरी काम निघत होतं, बाहेर ट्रॅव्हलिंग होती, त्यामुळे करू शकलो नाही. पण आजचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो, तो आहे रिअलमी 3 प्रोचा अनबॉक्सिंग करणार आहे. हिंदीवरती केलेलं, पण आमच्या मराठी बांधवांसाठी आम्ही करत आहे अजून एक अनबॉक्सिंग रिअलमी 3 प्रोचं. सगळं सांगणार आहे, लक्षात ठेवा, रेडमी नोट 7 प्रोचा हा कॉम्पिटिशन आहे किंवा हा कम्पीट करतो रेडमी नोट 7 प्रोला. बघूया कुठला चांगला आहे, हा की तो, रेडमी नोट 7 प्रो का रिअलमी 3 प्रो. काय वाटतं कुठला प्रो आहे बघूया. सगळ्यात पहिल्यांदी उघडूया फोनला, त्याच्या आधी नाही बॉक्सला, फोनला उघडत नाहीत, बॉक्सला उघडतात. पण त्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो की आमच्याकडे जो व्हर्जन आहे तो आहे 6GB 128GB ब्लू कलरचा आहे, आणि ह्याच्यावरती जी प्राईज आहे ती आहे 19,999. पण ती प्राईज नाही आहे, ह्याच्यामध्ये 4GB दोन व्हेरियंट्स येतात, 4GB 64GB ज्याची प्राईज आहे 13,999, आणि 6GB 128GB जी आहे त्याची प्राईज आहे 16,999. चला करूया ओपन बॉक्सला. बॉक्सच्या वरती काही लिहिलेलं नाही आहे. बॉक्समध्ये सगळ्यात आधी येतं सिम टूल, त्याच्यानंतर डॉक्युमेंटेशन, आणि त्याच्यानंतर येते टीपीयू केस. ही टीपीयू केस चांगल्या क्वालिटीची आहे. त्याच्यानंतर आहे फोन, फोनला ठेवूया बाजूला, अजून काय येतं ते बघूया. वूक चार्जर, VOOC चार्जर 3.0, म्हणजे आउट ऑफ द बॉक्स हा जो फोन आहे तो सपोर्ट करतो फास्ट चार्जिंगला. आणि USB किंवा मायक्रो USB केबल, USB टाईप सी ह्याच्यात नाही आहे रेडमी नोट 7 प्रो सारखी. पण मित्रांनो, USB टाईप सी नसली तरी मायक्रो USB वरती 20 वॅटचं फास्ट चार्जिंग आहे VOOC 3.0 द्वारा, त्यामुळं फास्ट चार्जिंग आहे. चला आता बघूया फोनकडे. पण मित्रांनो, त्याच्या आधी तुम्ही नवीन पहिल्यांदाच आला असाल, व्हिडिओ येत राहणार आहेत आमचे मराठीचे, त्यामुळे नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकनला वाजवा, आणि आपल्या मित्रांना सुद्धा सांगा की असा एक क्वालिटी मराठी चॅनल आलेला आहे, नक्की व्हिडिओज बघा. चला उघडूया, हे वरचं प्लॅस्टिक काढतो, आणि अरे एकदम झकास ब्राईट पर्पल ब्लू ग्रेडियंट लाईन्स सगळ्याच दिसत आहेत मला. तुम्ही जर का बघितला तर मागची जी बॉडी आहे ती पॉलिकार्बोनेट आहे, पण मित्रांनो दिसायला एकदम ढिंचाक आहे, म्हणजे खरंच ढिंचाक आहे. या राईट हँड साईडला पर्पल दिसतो, वरच्या बाजूला ब्लू दिसतो. पण एक गोष्ट सांगतो, हातात घेतल्यावर हा फोन बरा वाटतो हातात, म्हणजे एकदम स्नगली फिट होतो, आणि त्याचं जे वेट डिस्ट्रीब्युशन वगैरे आहे खरंच खूप चांगलं आहे या फोनचं. पण मित्रांनो, आधी टीपीयू केस घालून बघूया स्नगली फिट होते की नाही. कारण की मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर का ही टीपीयू केस घातली नाही आणि फोन पडला तर त्याला स्क्रॅचेस वगैरे पडणार. बट ॲज इट इज अ गुड आयडिया, कारण की क्लिअर केस असते, त्यामुळं जे मागचं डिझाईन वगैरे आहे ते सुद्धा व्यवस्थित दिसतं. हे बघा, तुम्ही बघू शकता की टीपीयू केस घातल्यानंतर सुद्धा जे मागं डिझाईन आहे ते व्यवस्थित दिसतं, बाकी सगळं परफेक्ट, नो प्रॉब्लेम. म्हणजे ही जी टीपीयू केस खरंच चांगली आहे. चला मित्रांनो, आता पटकन बघूया सगळे पोर्ट्स वगैरे जे आहेत त्याच्याकडे. सगळ्यात आधी मागच्या बाजूला फिंगरप्रिंट सेन्सर आहे, ज्याची पोझिशन जी आहे एकदम नॅचरल आहे. म्हणजे काही काही फोन्समध्ये थोडं वरती असतं, थोडं खाली असतं, थोडं बाजूला असतं, पण याच्यामध्ये असं काही नाही. दिस इज अ व्हेरी नॅचरल पोझिशन, तर फिंगरप्रिंट सेन्सर परफेक्ट पोझिशनला आहे. बाकी खालच्या बाजूला तुम्हाला मायक्रो USB पोर्ट मिळतो, USB टाईप सी नाही आहे जसं मी आधी सांगितलं. लेफ्ट बाजूला तुम्हाला मिळतो स्पीकर ग्रिल आणि मायक्रोफोन, 3.5 mm जॅक आहे, नो टेन्शन. डाव्या बाजूला व्हॉल्यूम रॉकर अप अँड डाऊन, आणि सिम कार्ड ट्रे मिळतो आपल्याला जो ट्रिपल आहे, ट्रिपल कार्ड स्लॉट आहे याच्यामध्ये. वरच्या बाजूला मिळतो नॉईज कॅन्सलिंग मायक्रोफोन आणि राईट हँड साईडला ऑन ऑफ बटन. चला चालू करूया. तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला नक्की कमेंट्समध्ये विचारा, सगळ्यांची उत्तर देईन, FAQ व्हिडिओ सह बनवीन. एंडमध्ये आम्ही कम्पॅरिझन सुद्धा करणार आहे, ह्या व्हिडिओमध्ये नाही, नव्या व्हिडिओमध्ये, रेडमी नोट 7 प्रो वर्सेस रिअलमी 3 प्रो. त्यासाठी नक्की थांबा, सबस्क्राईब नसेल तर तेसवा करून टाका, तोपर्यंत फोन चालू होतोच आहे. चला मित्रांनो, झालेला आहे फोन चालू, आणि सगळ्यात आधी तुम्हाला सांगतो डिस्प्लेबद्दल. डिस्प्लेची जी स्क्रीन टू बॉडी रेशो आहे खरंच चांगला आहे. 6.3 इंच ची स्क्रीन आहे, IPS डिस्प्ले आहे, 1200:1 कॉन्ट्रास्ट रेशो आहे, त्यामुळे जे कलर्स वगैरे तुम्हाला दिसतात ते पंची दिसतात आणि ब्राईट आहे. म्हणजे तुम्ही सनलाईटमध्ये जरी बाहेर गेला तरी तुम्हाला क्लिअरली आयकन्स किंवा टेक्स्ट वगैरे जे आहे ते व्यवस्थित दिसतील. अजून एक गोष्ट, 2.5D कर्व ग्लास आहे, त्यामुळं छान वाटते. ओव्हरऑल डिस्प्ले जो आहे चांगला आहे. आणि जर का प्रोटेक्शनबद्दल म्हणायचं झालं तर ह्याच्यावरती गोरिला ग्लास 5 येतं, आणि हां,
स्क्रॅच गार्ड सुद्धा आहे ऑलरेडी लावलेलं, विच इज अ गुड थिंग. म्हणजे तुम्हाला जाऊन ते गोरिल्ला ग्लास 50 रुपयाचे टाकण्याची गरज नाही येते, तसंही टाकत जाऊ नका, तुमची स्क्रीन खराब होईल, टच परफॉर्मन्स मिळत नाही. त्यामुळे जर का स्क्रीन गार्ड लावायचे तर चांगलंच लावा, नाहीतर लावू नका, सगळ्यात बेस्ट. चला मित्रांनो बघूया याचे स्पेसिफिकेशन कडे. सगळ्यात आधी सांगतो तुम्हाला प्रोसेसर, चांगला प्रोसेसर आहे, 7 सिरीजचा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 प्रोसेसर आहे. दोन व्हेरियंट येतात, 4GB 64GB आणि 6GB 128GB. आमच्याकडे जो येतो 6GB 128GB. ह्याची बॅटरी सुद्धा खूप चांगली आहे, 4045 mAh बॅटरी आहे. आधीची जे रिअलमीचे फोन्स होते त्याच्यामध्ये बॅटरी एंट्री लेवल सोडले तर बाकी मिड रेंजचे होते त्याच्यामध्ये बॅटरी नेहमी कमी असायची, पण याच्यामध्ये चांगली बॅटरी आहे आणि फास्ट चार्जिंग सुद्धा आहे 20W. आणि 20W या VOOC 3.0 चार्जमुळे 1.25 तासाच्या तुमची अख्खी बॅटरी जी आहे चार्ज होते, नो टेन्शन एट ऑल. मित्रांनो OS बद्दल सांगतो, ह्याच्यावरती अँड्रॉइड 9.0 पाय येतं आणि ह्याचा अर्थ जर का 9 आउट ऑफ द बॉक्स येते तर तुम्हाला 10 सुद्धा मिळेल, 6-8 महिन्यांनी किंवा 1 वर्षांनी जेव्हा सुद्धा 10 येईल तेव्हा. पण आत्ता लेटेस्ट अँड्रॉइड व्हर्जन आहे आणि कलर OS 6 जे स्वतःचं रिअलमीचं OS आहे किंवा UI आहे ते सुद्धा आहे, ते सुद्धा लेटेस्ट आहे, त्यामुळे सॉफ्टवेअर बद्दल काही प्रॉब्लेम नाही. कलर OS मला आतापर्यंत इतकं आवडत नव्हतं 5.2 व्हर्जन पर्यंत, जेव्हापासून कलर OS 6.0 आलेलं आहे मला हे हळूहळू आवडायला लागलेलं आहे. म्हणजे इट इज नॉट देअर, अजूनही इम्प्रूव्हमेंट करू शकता, पण आत्ता सुद्धा जे आहे ते चांगलं आहे, ऑप्टिमाइज्ड आहे. तसं मित्रांनो आजकाल नोटिफिकेशन लाईट कधी कधी टाकतात कोणी, कोणी नाही टाकत, कारण की चीन वगैरे जे आहेत वरचे बेझल्स एकदम लहान झाले आहेत त्यामुळे नोटिफिकेशन लाईट कुठे टाकणार. पण काही काही जण टाकतात, या फोनमध्ये नोटिफिकेशन लाईट नाही. FM रेडिओ तुम्हाला आवडतं तर आहे, ड्युएल 4G वोल्टी सपोर्ट करतं. त्याच्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये जी कॅम, म्हणजे तुम्हाला कॅमेरामध्ये जर का फोटो काढायचे असेल तर कॅमेरा 2 API गुगल कॅमेराचं ॲप यूज करून तुम्ही करू शकता, दॅट इज अ ग्रेट थिंग. आणि हा वाईड वाईन L1 सपोर्ट करतो, याचा अर्थ नेटफ्लिक्सवरती तुम्हाला HD स्ट्रीमिंग करायचं असेल तर दिस सपोर्ट्स इट, नो इश्यूज. चला वळूया मित्रांनो परफॉर्मन्स कडे. आणि हा जो फोन आहे खरंच मिड रेंज साठी खूप चांगला परफॉर्मन्स देतो. ह्याच्यामध्ये दोन मोड येतात, एक परफॉर्मन्स मोड जे बूस्ट करतं, गेम बूस्ट मोड वगैरे 3.0 आहे ह्याच्यात, त्यामुळे गेमिंग परफॉर्मन्स इज ॲब्सोल्युटली टॉप नॉच. आणि 710 जे GPU आहे Adreno 616, हे खरंच जर का तुम्ही 675 कंपॅरिझनमध्ये बघितलं तर चांगलं आहे, त्यामुळे ग्राफिक्स प्रोसेसिंग जे आहे ते खूप छान होतं. याचा अर्थ हा सुद्धा की गेमिंग तुम्ही कुठलाही याच्यावरती काही प्रॉब्लेम येणार नाही. इनफॅक्ट मिड रेंज मधला हा असा एकच फोन आहे 15,000 खालचा ज्याच्यामध्ये तुम्ही फोर्टनाईट खेळू शकता. हो, फोर्टनाईटचा सपोर्ट आहे, त्यामुळं परफॉर्मन्सच्या बाबतीत काहीच प्रॉब्लेम. आणि जर का अंतुतु स्कोर सांगायचे झाले तर परफॉर्मन्स मोडमध्ये 1,71,000 वरती याचा स्कोर येतो आणि नॉर्मल मोडमध्ये जर का तुम्ही बघितलं तर 1,57,000 वरती, विच आय थिंक इज व्हेरी डिसेंट. इनफॅक्ट मित्रांनो लॉन्च इव्हेंटमध्ये त्यांनी स्पेसिफिकली रेडमी नोट 7 प्रो, ऑनर 8X ह्याचं सगळ्याचं गेमिंग कंपॅरिझन वगैरे करून बरेचसे चार्ट्स वगैरे दाखवले, तेव्हा हे सो म्हटलं की आमचे जे कॉम्पिटिशन आहे फोर्टनाईट खेळू शकत नाही पण आमचा फोन खेळू शकतो, जोरदार म्हटले ते. रेडमी नोट 7 वरती, रेडमी नोट 7 प्रो वरती जबरदस्त वार केला. चला मित्रांनो बोलूया फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉकचं कसं आहे परफॉर्मन्स, काय फास्ट आहे. दोन्ही सुद्धा एकदम फास्ट चालतात, म्हणजे तुम्ही टच करा तुमचं आणि प्रॉब्ली लेस देन हाफ अ सेकंड, म्हणजे अर्ध्या सेकंदाच्या आत तुमची स्क्रीन उघडते. फेस अनलॉक सुद्धा, फिंगरप्रिंट सेन्सर सुद्धा. आम्ही ह्याच्यावरती फेस अनलॉकवरती माझ्या फोटो बरोबर सुद्धा टेस्ट केलं. बरेचसे फोन जे आहेत चकमा खा जाते हैं, म्हणजे हिंदीमध्ये सांगायचं झालं तर ते उघडतात, माझा फोटो दाखवला की लगेच उघडतं, पण ह्याच्यामध्ये असं होत नाही. इट इज क्वाईट सिक्युअर, म्हणजे फेस अनलॉक सिक्युअर सुद्धा आहे आणि फिंगरप्रिंट सेन्सर सिक्युअर असतंच, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि ऑडिओ व्हिडिओ, कारण की आपण व्हिडिओ एवढे बघतो, तुम्ही यूट्यूबवरती बघतच आहात आमचा व्हिडिओ, ऑडिओ आणि व्हिडिओ चांगला आहे. हो, एस्पेशली व्हिडिओ जो आहे कलर्स जे असतात ते पंची दिसतात, बघायला खूप तुम्हाला आवडेल. याच्या स्क्रीनवरती IPS स्क्रीन आहे, कॉन्ट्रास्ट रेशो चांगला आहे, त्यामुळे व्हिडिओ जो परफॉर्मन्स आहे तो खूप चांगला आहे. ऑडिओसुद्धा मी म्हणेन इट इज अबाव ॲव्हरेज किंवा अबाव ॲव्हरेज, त्यामुळे ऑडिओ व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम येण्याची शक्यता फार कमी आहे. मित्रांनो जर का सेन्सर्सच्या बद्दल बोलायचं झालं, सगळे सेन्सर्स आहेत जे तुम्हाला लागतात, जायरो असू दे, ॲक्सिलरोमीटर असू दे आणि लाईट सेन्सर असू दे, अजून काही असू दे, सगळं काही आहे याच्यामध्ये जे एक मिड रेंजमध्ये एक्सपेक्टेड असतं ते. मित्रांनो ह्याना IP रेटिंग वगैरे नाही, म्हणजे पाण्यात बुडवला तर तुम्हाला त्रास होईल, पण पावसात जर का थोडे पाण्याचे थेंब वगैरे उडाले किंवा डस्ट वगैरे उडालं तर काही प्रॉब्लेम होणार नाही. स्प्लॅश प्रूफ वगैरे नाही म्हणता येणार, पण ॲक्सिडेंटल जर का काही पडलं त्याच्यावरती तुम्ही पुसून टाकलं काही होणार नाही. पण मित्रांनो आता म्हणून मी सगळ्यात चांगल्या गोष्टी सांगत आलो आहे, पण त्याच्यामध्ये 2-3 नेगेटिव्ह सुद्धा आहेत. पहिलं तर रेडमी नोट 7 प्रो प्रमाणे मागं ग्लास बिल्ड नाही आहे त्याच्यामध्ये. रेडमी नोट 7 प्रोमध्ये गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन आहे, मागं ग्लास आहे. ही जी आहे ही पॉलीकार्बोनेट बॉडी आहे. खालच्या बाजूला USB Type-C विथ फास्ट चार्जिंग असतं तर वा,
क्या कहने, लेकिन तसं नाहीये, मायक्रो यूएसबी पोर्ट आहे पण फास्ट चार्जिंग आहे. तसं मी एक पोल टाकतो, तुम्ही सांगा तुम्हाला यूएसबी टाइप सी विदाउट फास्ट चार्जिंग पाहिजे का मायक्रो यूएसबी विथ फास्ट चार्जिंग पाहिजे, काय प्रिफर करा? म्हणजे बाकी सगळं सेम असेल एखाद्या फोनमध्ये, या दोन गोष्टी डिफरंट असतील तर तुम्ही कुठला चूज कराल? नक्की सांगा कमेंट्समध्ये आणि पोलमध्ये. फायनली मित्रांनो, बोलूया ह्याच्या कॅमेरा बद्दल. वन प्लस 60 मध्ये जो कॅमेरा येतो तोच कॅमेरा ह्याच्यात आहे. हो, 16 मेगापिक्सेलचा आहे, IMX519 सोनीचा सेन्सर आहे, जो जे इनिशियल इम्प्रेशन्स आहेत, म्हणजे मी आत्ता एकदम डिटेलमध्ये टेस्ट केलेलं नाही, पण जेवढं काही केलेलं आहे, 16 मेगापिक्सेल प्लस 5 मेगापिक्सेल आहे, खूप चांगले फोटोज रेअरवरनं येतात. पुढचा जो आहे तो आहे 25 मेगापिक्सेलचा F2.0. आणि कॅमेरामध्ये इतके सगळे फीचर्स आहेत, त्याचे डिटेल्ड रिव्ह्यू मी करणार आहे, त्याच्यासाठी तुम्ही थांबा, सगळं मी तुम्हाला सांगेन. पण आत्ता जे सॅम्पल फोटोज घेतलेले आहेत ते तर तुम्ही बघताय. इनिशियल इम्प्रेशनच्या बाबतीत मी सांगेन तर दोन्ही रेडमी नोट 7 प्रो आणि रिअलमी 3 प्रो एकमेकांना सॉलिड टक्कर देतात, इव्हन कॅमेराच्या बाबतीत. म्हणजे जर का रेडमी नोट 7 प्रो बरोबर कम्पेअर करायचं झालं, त्याच्यामध्ये IMX586 सेन्सर आहे, तो फ्लॅगशिप लेवलचा सेन्सर आहे, त्याच्या तोडीचा नक्की आहे. आता कुठला चांगला आहे कुठला खराब आहे ते कम्पॅरिझनसाठी तुम्ही थांबा, डिटेल रिव्ह्यू येणार आहे कॅमेराचा, त्याच्यासाठी सुद्धा थांबा, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं कळेल. पण जसं मी म्हटलं, फर्स्ट इम्प्रेशन माझे कॅमेराचे आणि एंटायर फोनचे खरंच चांगले आहेत. एक दोन तीन गोष्टी सोडल्या तर दिस इज अ ग्रेट फोन, एस्पेशली प्राईज 13,999 रुपये आणि 4GB 64GB व्हर्जनसाठी. आय थिंक इट इज व्हॅल्यू फॉर मनी. पण फर्स्ट इम्प्रेशन्स आहेत, डिटेल रिव्ह्यूमध्ये काय माहिती गरम होतो, अजून काय होतं ते थोडं यू वापरल्यानंतरच मला तुम्हाला सांगता येईल, आणि त्यासाठी नक्की थांबा. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. कसा वाटला हा व्हिडिओ? आवडला असेल लाईक करायला विसरू नका. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच, पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.